माजी सैनिक संघटना बेळगाव आणि मराठा लाईट इन्फंट्री सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी अर्गन तलावाच्या शेजारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बेळगाव येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या 218 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इन्फंट्री केंद्राचे डेप्युटी कमांडंट कर्नल PL जयराम यांनी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम किती महत्वाचे आहेत ते उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. अँड दीज प्लांट विच यू आर प्लांटेड टुडे दे आर फ्रूट बेरिंग प्लांट्स अँड दोज फ्रूट्स आर एक्सक्लुसिव फॉर बर्ड अँड अर्गन तलाव इज अ रजिस्टर्ड बर्ड सँच्युरी अँड इन बेलगाम देर आर ओव्हर 340 व्हरायटीज ऑफ स्पीशीज ऑफ बर्ड्स. Okay, so someday when you have time, when you have a nature's club outing, you must come to Argan Talab area, watch the birds and you can take photographs and you can write down about what color birds and all you've seen. We all have gathered here along with 218 cadets and 10 staff members with our principal and Adam also ma'am to plant here, plant the trees here with the which were invited by the Maratha Light Infantry Regiment for the plantation of tree because of the global warming going on and the air pollution and a lot of problems which are occurring in day-to-day life for which we planted a lot of trees here along with 218 kids. Today we are here to of Rashtra Military School, 218 students scouted by 10 teachers and principal sir. Lieutenant Colonel S. Mohan Rao has came here to plant trees in Arjun Talab. We came here and plant tree because of the increasement of global warming. Global warming is rising up. To stop that, we are here to plant trees. आज जो है हमने जो है tree plantation drive किया है ये राष्ट्रीय मिलिट्री स्कूल बेलगाम के मदद से और बच्चों के दिल में जो है ये वृक्ष बिठाने का पौधा लगाने का जो है ये इनके जो है जहन में भरा हुआ है इस एक्टिविटी से और हमें उम्मीद है कि ये फ्यूचर सिटीजन्स ऑफ इंडिया जो है ये आगे जाके जो है देश के लिए जो है अपना पर्यावरण में जो है काफ़ी बदलाव लाएंगे. ऑन बिहाफ ऑफ राष्ट्रीय मिलिट्री स्कूल बेलगाम फर्स्ट ऑफ ऑल आई टेक दिस अपॉर्चुनिटी टू थैंक द कमांडेंट मराठा लाइट इन्फंट्री सेंटर who gave us the opportunity and my students for this plantation drive. More than 240 cadets and most of my teachers were here today in spite of their busy schedule. The idea was to drive down the clean environment, green environment and to make Belgaum a green city. याप्रसंगी पिंपळ, वड, कडुलिंब, हुंबर आदी विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार मेजर कृष्णा नवकुडकर, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे मुख्याध्यापक लेफ्टनंट कर्नल S. मोहन राव आदींसह मिलिटरी स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सोन्यासारखी संधी आणि संधीचं सोनं, वर्धिष्णू मुदत ठेव योजना. 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर मिळवा 12% व्याजदर. वर्धिष्णू म्हणजे सातत्याने वाढणारे आर्थिक ठेवीतून तुम्हाला सर्वाधिक परतावा आणि सुरक्षा मिळावी या सदहेतूने या योजनेचा शुभारंभ केला आहे. लाभ घेऊया आणि संधीचे सोने करूया. विविध कालावधींसाठी विविध व्याजदर. 46 ते 180 दिवसांपर्यंत 8%, 180 ते 364 दिवसांपर्यंत 9%, 1 वर्षासाठी 10%, 2 वर्षांसाठी 11%, तसेच 3 वर्षांसाठी 11.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 0.50% ज्यादा व्याजदर. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ठेवल्या जाणाऱ्या 3 वर्षे मुदतींच्या ठेवीवर सर्वच खातेदारांना 0.50% ज्यादा व्याजदर दिला जाईल. त्वरा करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 0831-2424-777. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.